बातम्या आता विस्ताराने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाजवळील बीजासनी केमिकल्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट झाला या भीषण अपघातात वीसहून अधिक मजूर मृत्युमुखी पडले तर पन्नासहून अधिक मजूर जखमी झाले आहेत बघूयात ही बातमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे बीजासनी केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारात भीषण स्फोट झाला या स्फोटमध्ये बावीसहून अधिक ठार तर पन्नासहून अधिक जखमी झाले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी ही माहिती दिली आहे वाघाडी बाळदे रस्त्यावर घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे जिल्हाधिकारी गंगाराथन डी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे औद्योगिक सुरक्षा विभागाचे उपसंचालक एम एन रत्नपारखी घटनास्थळी पोहोचले शिरपूर येथे असलेल्या माँीजासनी केमिकल फॅक्टरीत शनिवारी झालेल्या भीषण अपघातात सर्व गावच हादरलं होतं ही कंपनी मुंबईच्या उमेद ग्रुपने चालवायला घेतली आहे या कंपनीत औषधांना लागणारं केमिकल तयार होते कंपनीचे काम तीन शिफ्टमध्ये चालत आहे एका शिफ्टमध्ये चाळीस ते पन्नास कामगार काम कांग करतात शिफ्ट बदलण्याच्या वेळेसच ही दुर्घटना घडली या स्फोटाचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे घटनेची माहिती मिळता जिल्ह्यातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले तसेच जिल्ह्यातील पालकमंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन व रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली तसेच ग्रामस्थांनी यावेळी जखमींना मदतकार्य केले फॅक्टरीत जमिनीखाली असलेल्या टाकीचा मोठा स्फोट होण्याची शक्यतेने फॅक्टरीलगत असलेले वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन शिरपूर नगरपालिकेतर्फे करण्यात आले होते घटनास्थळी झालेल्या स्फोटामुळे आग लागली असून ती विझवण्यासाठी धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका तसेच अग्निशमन